नमस्कार विद्यार्थी मित्रों, मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। तर आज आपण वनरक्षक भरती व तलाठी भरतीच्या दृष्टिकोनातून TCS पेपर सेट बघतोय आणि ते अत्यंत उपयुक्त प्रश्न असणार आहे। तर पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी गटात न बसणार पद तुम्हाला ओळखायचं आहे। मराठीची सुरुवातीला काही प्रश्न घेऊ, त्यानंतर जीकेचे प्रश्न घेणार आहे आणि वेळ उरला असता आपण बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न पाहणार आहे। तर खालील पर्यायातील गटात न बसणार पद आपल्याला ओळखायचं होतं, पत्र, पल्लव, पल्लवी आणि पर्ण। आता गटात न बसणार म्हणजे काय, इतर तीन शब्द मात्र सारखे असणार आणि हे जे चौथं पद आहे म्हणजे एक घटक त्याच्यातला काय वेगळा असणार आहे। आता पहा, पत्र, पल्लव आणि पर्ण हे तिन्ही शब्द सारखे आहेत, पल्लवी मात्र काय हा शब्द वेगळा घटक असणार आहे। ठीक आहे, पेपर सेट तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। कुठं होईल, कसे होईल या सर्व गोष्टी का तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगितल्या त्याने। दिव्या प्रसन्न मनाने प्रार्थना म्हणते, अधोरेखित शब्द आहे प्रसन्न। तर अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता वाक्य आहे, म्हणजे जे अंडरलाईन वर्ड आहेत या प्रसन्न हा शब्द आहे याचं विरुद्धार्थी शब्दाचं वाक्य बनवा म्हणते आणि ते तुम्हाला काय ओळखायचं आहे। दिव्या प्रसन्न मनाने प्रार्थना म्हणते, काय होईल माझे विद्यार्थ्यांनो, दिव्या खिन्न मनाने प्रार्थना म्हणते। आता पहिली गोष्ट हे वाक्य ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं, प्रसन्नचा विरुद्धार्थी शब्द जर कधी आपल्याला माहित असेल तर त्याचा अर्थ होते खिन्न। मग उरलेलं ऑप्शन एक दोन तीन चार काय बरोबर नसणार असं ऑटोमॅटिकली, म्हणून उत्तर काय असणार आहे, उत्तर असणार आहे एक नंबर। यानंतर योग्य काय पर्याय निवडायचा आहे, गरीब, गरिबी, फूल, फुले, बहीण, बहिणी, मीठ, मिठाचा। आता योग्य पर्याय काय आपल्याला निवडायचं होतं। आता विद्यार्थी म्हणून बरोबर जर कधी विचार करायचा झाला तर योग्य पर्याय निवडायच्या संदर्भात आपल्याला माहीत असेल की नेमकं याच्यातला योग्य पर्याय नेमकं निवडायचं ना निवडायचं काय। मग तर लक्ष असू द्या, योग्य जर कधी पर्याय निवडायचा तर एक, ठीक आहे, त्याचबरोबर तीन आणि त्यानंतर काय हे चार नंबरचं हे काय अशुद्ध शब्द, एकमेव काय आपल्याला फुल फुले हा शुद्ध शब्द असणार आहे। तर पहा, अशा प्रकारेच तुम्हाला काय TCS प्रश्न विचारणार आणि नेमकं आपल्याला कन्फ्यूजमध्ये पडणार आपण की नेमकं प्रश्न कसे विचारले आणि त्याचं उत्तर काय आहे। पहा, ही एक प्रकारची टेस्ट सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता प्रफुल्ल पवार अकॅडमी तलाठी भरती टेस्ट सिरीज, त्याचबरोबर वनरक्षकच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे प्रश्न उपयुक्त असणार आहे। वनरक्षकची सुद्धा सेपरेट आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे। आता टेस्ट सिरीज विषय आता विषय निघाला तर सांगून द्यायचं झालं तर जसे की तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, प्रफुल्ल पवार अकॅडमी आयोजित वनरक्षक भरती 2023 करिता 5 फुल साईज पेपर आहे, फक्त 50 रुपयात। 50 रुपयात महाराष्ट्रात सर्वात कमी दरात आपल्या अकॅडमीचे आपल्याला पेपर आम्ही PDF स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत। आणि कसे उपलब्ध करून द्यायचे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फोनपेचा एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती काय करू शकता माझ्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही 50 रुपये पेमेंट करू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, त्या 50 रुपये पेमेंटचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय त्या व्हॉट्सअप नंबरला त्याच नंबरला टाकायचा आहे आणि तुम्हाला तिथं काय PDF स्वरूपात पेपर प्राप्त करून दिला जाणार आहे। वनरक्षकचे 5 पेपर 50 रुपये आहे। त्याचबरोबर तुम्ही तलाठीची तयारी करत असाल तर TCS पॅटर्ननुसार 10 फुल साईज पेपर आहेत 100 रुपयामध्ये। ठीक आहे, तर हे असणार आहे माझ्या विद्यार्थ्यांनो 10 फुल साईज पेपर 99 रुपयात। मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला सर्वांना नक्कीच या TCS पॅटर्न तलाठी भरतीचं पेपर एकदा जॉईन करून बघा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, TCS चे वनरक्षक भरतीचे 5 पेपर, तलाठी भरतीचे 10 पेपर हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोव्हाइड केले जात आहे। तर नक्की आता जॉईन करून घ्या आणि राहिला नंबर का तुम्हाला कोणत्या नंबरवर पेमेंट करायचं तर पेमेंटचा नंबर सुद्धा मी तुम्हाला काय स्क्रीनवरती देतोय माझे विद्यार्थी मित्रांनो। हा आपल्या स्क्रीनचा नंबर, हा फोनपे नंबर असणार आहे 9579908206। ठीक आहे, 06 एंडिंगला आहे हाच नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देतोय। काय करायचं, या नंबरला TCS पॅटर्न तलाठी भरती टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 99 रुपये पेमेंट करू शकता तुम्ही 10 पेपरसाठी। तुम्हाला PDF स्वरूपात याच नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, पेपर अवेलेबल करून दिला जाईल। याच नंबरला 50 रुपये पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काय वनरक्षक भरतीचे 5 पेपर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। ओके, चला आपण सेशनला कंटिन्यू करतोय। यानंतर बरोबर असणारी जोडी तुम्हाला ओळखायची आहे। आता भरपूर साऱ्या लोकांचं म्हणणं असेल का तुम्ही पेपर देता तर मग आम्हाला त्याचे उत्तर कसे माहीत पडेल। पहा, उत्तरासाठी मी तुम्हाला काय करणार आहे, 5+5 अशा 10 कॉप्या सेंड करणार आहे।
ओके, वनरक्षक भरतीच्या मुलांना 10 कॉप्या, तलाठीच्या मुलांना सुद्धा आपल्याला 10 पेपर उपलब्ध करून देता येईल. वनरक्षकच्या भरतीचं सध्या तरी विश्लेषण करून देतोय आपण, वनरक्षकच्या भरतीचं विश्लेषण करून देतोय आणि याचे 5 फाईल तुम्हाला किती रुपयात दिल्या जाणार आहे, तर तुम्हाला वनरक्षकच्या 5 फाईल प्लस 5 फाईल तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या असणार आहे, 5 फाईल तुमच्या विश्लेषणाच्या असणार आहे. अशा 10 फाईल तुम्हाला 50 रुपयाचं प्राप्त करून दिल्या जाणार आहे. आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे काय केलं आहे, आपण एक विश्लेषण सुद्धा केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सहजरित्या प्रत्येकाला एका प्रश्नाच्या संदर्भात मी गणित कोण्या पद्धतीनं विश्लेषण करून दिलं, बुद्धिमत्तेचं विश्लेषण कसं आहे, इंग्रजीचं सुद्धा विश्लेषण कसं आहे, ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती डेमो पाहू शकता माझे विद्यार्थी म्हणून. आणि 50 रुपये की खूप मोठी गोष्ट असणार आहे आपल्यासाठी आणि त्याचबरोबर आपला नक्कीच ज्ञानात भर पडणाऱ्या गोष्टी असणार आहे. ओके, तर आपण पुढे जाऊया. बरोबर असणारी जोडी तुम्हाला निवडायची आहे, अत्यंत धनवान व्यक्ती इंद्र, यानंतर उपवास पडणे, थंडाफारळ करणे, भांडणे लावणारा भांडखोर आणि वयस्कर व्यक्ती म्हणजेच कोणतं, हिरवं पान, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आता पहा काय म्हटलेलं आहे, उपवास पडणे. उपवास पडणे म्हणजेच काय, थंडा फराळ करणे, हे काय बरोबर असणारी जोडी असणार आहे. परिचारिका या शब्दसमूहाबद्दल तुम्हाला अचूक शब्दसमूह निवडायचा आहे. आता परिचारिका या शब्दासाठी अचूक शब्दसमूह म्हटलं तर काय, रोगाची सुशुश्रा करणारी म्हणजेच काय, परिचारिका होय. पाय रोवणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणत्या वाक्यासाठी अधिक योग्य होईल, पाय रोवणे. आता पाय रोवणे म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीत एखादी तुम्ही अभ्यासात राहत असाल तर मग त्यामध्ये तुम्हाला पकड येऊन जाते, म्हणजेच काय, तुम्ही त्या गोष्ट आणखी घट्ट होतात. महेशने पुण्यात हॉटेल व्यवसायात काय, पाय रोवले. एक्झाम्पल ऑफ द्यायचं झालं तर, यानंतर जी गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही त्यामध्ये दोष दाखवणे अशी असणारी मन तुम्हाला सांगायची आहे. जी गोष्ट आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो, नाचता येईना अंगण वाकडे, त्याला आपण काय म्हणतो माझे विद्यार्थी, कोल्ह्याला द्राक्षी आंबट म्हणतो का, बिलकुल. तर नाचता येईना अंगण वाकडेने आपण म्हणू शकत त्याला, त्याला म्हणावं लागेल आपल्याला कोल्ह्याला द्राक्षे आंबट. चरण या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे, चरण या शब्दातील कोणता च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे, तर हा तालव्य प्रकारचा आहे. हा कोणत्या प्रकारचा आहे, च या वर्णातील, चरण या शब्दातील च हा वर्ण काय, तालव्य प्रकारचा असणार आहे. यानंतर पुढील सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, विद्यार्थी. विद्यार्थी तुम्हाला शब्द निवडायचा आहे, तर कोण्या पद्धतीनं होईल विद्यार्थी, तर विद्या अधिक अर्थी, ही कोणती, स्वर संधी होते, ठीक आहे. विद्या अधिक अर्थी हे तर उत्तर बरोबर नाही, विद्या पाहिजे आपल्याला, अर्थी पण नाही, विद्या अधिक अर्थी एक नंबर, हे स्वर संधी आहे. म्हणजे आ प्लस अ जवळ आल्यास त्याचा काय बनतो, आ बनतो, ठीक आहे. पुढे जाऊया आपण, खालीलपैकी कोणत्या वाक्यात धातू साधित नाम आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात धातू साधित नाम आहे, तर पहा, साखरेची गोडी असणे, हत्तीचे चालणे सावकाश असते, हिमालय उंच पर्वत आहे आणि रामजी काका भारावून गेले. तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर लक्ष असू द्या, चाल. ओके, चालपासून चालणे, चालपासून चालणे, त्यामुळेच काय आपण म्हणू शकतो, चाल हा मूळ धातूपासून तयार झालेलं विशेषण काय होईल, तयार झालेलं धातू साधित आहे, चालणे, ठीक आहे. यानंतर अमोलने बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुंदर केला, या वाक्यातील बोलक्या काय आहे, अमोलने बोलक्या. आता नामाच्या पूर्वी एखादी गोष्ट विचारल्या जाते त्याला आपण काय म्हणतो, नामाच्या पूर्वी एखादी, पहा काय म्हणते, दोन विशेषणे या वाक्यामध्ये आहेत. ओके, बोलक्या हे धातू साधित विशेषण आहे, लक्षात ठेवा, बोलपासून बोलक्या हे धातू साधित विशेषण आहे. तर सुंदर जरी शब्दात वापरलं असलं तर हे काय, सुंदर हे गुण विशेषण आहे. सुंदर काय आहे, सुंदर हे गुण विशेषण आहे. तर याचं उत्तर काय होईल विद्यार्थी म्हणो, तर अमोलने बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुंदर केला, वाक्यातील बोलक्या हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे, तर बोलपासून बोलक्या धातू साधित विशेषण आहे. यानंतर आपण पाहूया, शशी मजेतच बाहेर पडला, वाक्यात कोणते क्रियापद आलेले आहे, शशी मजेतच बाहेर पडला, तर लक्षात ठेवू जा, आकर्मक क्रियापद आलेलं आहे. सकर्मकला काय, वाक्याला ने प्रत्ययलोन वाक्य जर कधी भूतकाळी झालं त्याला सकर्मक म्हणतो. संयुक्त क्रियापद कसं असते, धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू काय, संयुक्त क्रियापद असते आणि सहाय्यक क्रियापद त्याचं उत्तर होणार नाही. खालीलपैकी संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते, संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते, तर किंचित हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. देवघर या शब्दाचे लिंगव तुम्हाला ओळखायचे आहे, ते देवघर काय होईल, ते देवघर नपुंसक लिंगी होईल. यानंतर गटातनं बसणारा पर्याय तुम्हाला काय निवडायचा आहे,
काय गटातन बसणारा पर्याय तुम्हाला काय निवडायचा आहे, ठीक आहे। गटातन बसणारा पर्याय विळी विळे, मोती मोते, मिरी मिरे, कळी कळ्या, गटात न बसणारा पर्याय तर कोण्या प्रकार होईल माझ्या विद्यार्थ्यांनो, तर विळी विळे या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे, ठीक आहे, विळी विळे। यानंतर आपण पुढे काही 15 पाहिलेत, सर्व प्रश्न मराठीचेच पाहू, तर मग ठीक आहे। आता काही प्रश्न आपण जीकेचे सुद्धा माझे विद्यार्थी पाहणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, तलाठीचे मुलं त्याचबरोबर वनरक्षकचे मुलं हे 5 फुल साईज पेपर आपल्यासाठी आम्ही वनरक्षकच्या दृष्टिकोनातून पेपर प्लस विश्लेषण सुद्धा आहेत। 50 रुपयात 5 पेपर अशा 10 फाईल आपल्याला व्हॉट्सअपला सेंड केल्या जाईल। जो स्क्रीनवरती मी नंबर देतोय त्या नंबरवरती काय की तुम्हाला काय करायचं आहे, 50 रुपये पेमेंट करायचं आहे फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमातून, त्याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे, तुम्हाला काय केला जाईल तो पेपर सेट पाठवला जाईल व्हॉट्सअपला। त्याचबरोबर जे लोक तलाठीची तयारी करणार आहे, TCS प्युअर TCS पॅटर्ननुसार 10 फुल साईज पेपर आपण घेऊन आलेलो आहे फक्त 99 रुपयामध्ये। आणि विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय 99 रुपये पेमेंट करायचं आहे, TCS पॅटर्ननुसार तुम्हाला काय पेपर प्रोव्हाइड केला जाणार आहे व्हॉट्सअपला, ठीक आहे। तर आपण सेशनला कंटिन्यू करतोय। आता काही जीकेचे प्रश्न आहे। ट्राय पाना पानो सामो या आदिजीवामुळे कोणता आजार होतो, ठीक आहे। तर हा जो एक आदिजीव आहे याच्यामुळे कोणता आजार होतो असा आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे। तर काय होईल माझ्या विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर, तर स्लिपिंग सिकनेस, कोणता आजार होतो, तर स्लिपिंग सिकनेस हा आजार या जीवामुळे होतो। तर मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला सर्वांनी काय करा, हे टेस्ट सिरीज मात्र सर्वांनी जॉईन करून घ्या। त्याचबरोबर TCS ची टेस्ट सिरीज ही IBPSच्या दृष्टिकोनातून सुद्धा उपयुक्त असणार, त्यामुळे मी मुद्दाम IBPS लिहिलं, कारण की बुद्धिमत्ता तर आपली सारखीच असणार आहे, मराठी व्याकरणाचं काही बदलत नसते, जीकेचं काही बदलत नसते, हा टॉपिक मात्र काही बदलू शकतात, तर लक्षात ठेवजा हे त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे। तर वनरक्षकच्या मुलांनी सुद्धा काय करा, हे पटपट जॉईन करून घ्या। यानंतर हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता, आता हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता, वटवाघूळ, ठीक आहे, काय आहे, वटवाघूळ हा हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे। वेगाच्या परिवर्तनाच्या दरास काय म्हणतात, वेगाच्या परिवर्तनाच्या दरास काय म्हणतात, त्वरण म्हणतात त्याला, ॲक्सेलरेशन आपण म्हणू। डायनामाइटचा स्फोटक पदार्थाचा शोध कोणी लावला, तर आल्फ्रेड नोबल यांनी डायनामाइट स्फोटक पदार्थाचा शोध लावला। यानंतर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीलगत सकल प्रदेशात गाळाची मृदा आढळते, तिलाच टिंब टिंब असेही म्हणतात, तिला टिंब टिंब असेही म्हणतात, तिला काय म्हणतात, भाबर मृदा, काय म्हणतात, भाबर मृदा म्हणतात, ठीक आहे। यानंतर वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे पहिले राज्य कोणते, तर कोणते आहे, वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे पहिले राज्य म्हटलं तर आपल्याला काय असेल, महाराष्ट्र, हे या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवता। महाराष्ट्रातील एकमेव सागरी उद्यान कोणतं आहे, महाराष्ट्रातील एकमेव सागरी उद्यान कोणतं आहे, मालवण, कोणतं आहे माझ्या विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रातील एकमेव सागरी उद्यान मालवण आहे। तर अशा प्रकारे आपण पेपर पाहिलात, डेमो होता एक प्रकारचा।